लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राघव आणि सिंधू विनूजवळ बसलेले असतात विनूला खूप त्रास होत असतो आणि ते बघून राजश्री म्हणते की विनूची अवस्था तर मला बघवत नाहीये आणि त्यानंतर ती विनूसाठी देवाचा अंगार आणण्यासाठी जाते त्यानंतर ऋतुजा रुक्मिणीला म्हणते की बघितलं ना वहिनी त्या सिंधूने राणीला काहीतरी काम सांगून रूमबाहेर जायला सांगितलं आता तर फक्त रूम बाहेरच जायला सांगितलं आहे काही दिवसांनी तर ती राणीला राघवच्या आयुष्यातून सुद्धा बाहेर काढेल आणि ते ऐकून रुक्मिणी खूप चिडते ती म्हणते असं काही होणार नाही मी असं काही घडूच देणार नाही मात्र रेशमा म्हणते पण काकू तसंच घडत आहे ना कालसुद्धा राघव भाऊजींनी त्या सिंधूचीच बाजू घेतली तर रुक्मिणी म्हणते पण काही झालं तरी मी त्या सिंधूला आपल्या घरची सून होऊ देणार नाही मात्र ऋतुजा म्हणते की वहिनीसाहेब टेक्निकली तीच आपल्या घरची सून आहे कारण राघव आणि राणीचं लग्न अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि ती सिंधूसुद्धा जिवंतच आहे रेश्मा सुद्धा ऋतुजाच्या बोलण्याला दुजोरा देते आणि त्यामुळे रुक्मिणी काळजीत पडते आणि ते पाहून ऋतुजा रेश्मा खुश होतात त्यानंतर संध्याकाळी राजश्री सगळ्यांसाठी चहा घेऊन येते रत्नाकर आणि ऋतुराज मात्र खाली मान घालूनच बसलेले असतात आणि त्यामुळे रुक्मिणी त्यांना काय झालं हे ते विचारते त्यावर ते दोघेही सांगतात की उद्या भाऊबीज आहे आम्हाला माईची आणि रजनीची खूप आठवण येत आहे आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की मला तुमच्या भावना समजू शकतात तर रत्नाकर म्हणतो एक वेळ माईचं मी समजू शकतो आता मदे ती त्या आश्रमामध्ये सेवे करीत झाली आहे आणि जसं राघव आणि राणीचं लग्न झाले तशी ती घरात आलीसुद्धा नाही त्यावर रुक्मिणी म्हणते हो रायाच्या मृत्यूनंतर माईंनी हे सगळंच सोडलं आहे तर ऋतुराज म्हणतो पण रजनी तरी इथे यायला हवी होती मला तिची खरंच खूप आठवण येत आहे तर माई त्या दोघांनाही समजवते की उशिरा का होईना पण रजनी आता तिच्या संसाराला लागली आहे ती आणि राजू सुखाने संसार करत आहेत आणि त्यावर रत्नाकर देखील हो म्हणतो मात्र तो खाली मान घालून रुक्मिणीला म्हणतो की उद्या आमची सुद्धा भाऊबीज साजरी होणार नाही आणि राखी इथे नसल्यामुळे राघव आणि रिषभची सुद्धा नाही आणि मग त्यानंतर रुक्मिणी काहीतरी विचार करते आणि त्यांना सांगते की उद्या रत्नाकरला ऋतुजा ओवाळेल तर ऋतुराजला राजश्री रिषभला राणी तर राघवला रेश्मा आणि ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात तर रत्नाकर म्हणतो आणि अन्वी विनूला ओवाळेल त्यावर राजश्री म्हणते अरे हो ना उद्या विनूची आपल्या घरातील पहिली भाऊबीज आहे आणि ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात तर राजश्री म्हणते आणि अनायसे उद्या सुद्धा इथेच आहे उद्याची भाऊबीज खरंच खूप छान साजरी होणार मात्र सावीचं नाव ऐकून रुक्मिणी आणि राणी लगेच तोंड पाडून बसतात रुक्मिणी काहीच बोलत नाही आणि त्यामुळे ऋतुराज तिला काय झालं आहे ते विचारतो तर रुक्मिणी सांगते काल आपल्या घरात जो काही प्रकार घडला तो मला अजिबात आवडला नाही राघवने सगळ्यांसमोर त्या सिंधूची बाजू घेतली त्यावर रत्नाकर म्हणतो पण वहिनी यात त्याचं काय चुकलं काल सिंधूमुळेच अन्वी सुखरूप घरी आली त्यावर रुक्मिणी म्हणते हो पण राघव राणीचा अजिबात विचार करत नाही तिला काय वाटेल याचा तो एकदाही विचार करत नाही आणि त्यावर रत्नाकर म्हणतो अगं पण वहिनी राणीला वाईट वाटेल असं ते दोघे काही वागलेच नाहीत मग आपण उगाच त्यांना का बोलायचं त्यांच्यावर संशय का घ्यायचा मात्र रुक्मिणीला रत्नाकरचं म्हणणं पटत नाही ती म्हणते की मुळात मला ती मुलगी आवडत नाही माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही तर रत्नाकर पुन्हा एकदा तिला सांगतो की बहिणी तू सिंधूच्या बाबतीत खूप टोकाचं वागते मात्र रुक्मिणीला काही फरक पडत नाही ती तिच्याच म्हणण्यावर ठाम असते म्हणते की आपण या विषयावर कितीही नाही बोललो ना तरी एक गोष्ट मात्र नक्की की, की राघव त्या सिंधूमध्ये पुन्हा अडकत चालला आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना जेव्हा सिंधू हे घर सोडून गेली होती तेव्हा राघवची काय अवस्था झाली होती आणि तेव्हा सर्वांना त्यावेळची ते राघवची अवस्था आठवते आणि वाईट वाटतं तर रुक्मिणी म्हणते एकदा का विनू बारा झाला की ही सिंधू पुन्हा इथून निघून जाईल आणि मग आपल्या राघवची पुन्हा तीच अवस्था होईल मात्र त्यावेळी रत्नाकर म्हणतो की वहिनी माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आपण सतत त्यांच्यावर संशय घेणं बरोबर नाही तर राजश्री सुद्धा म्हणते की मला सुद्धा यांचं म्हणणं पटत आहे राघव आणि सिंधू सांगत आहेत ना की त्यांच्या मनात तसं काही नाही मग आपण उगाच त्यांच्यावर संशय का घ्यायचा नाहीतर असं नको व्हायला की आपण सतत संशय घेऊन त्यांच्या मनात तसं काहीतरी यायचं आणि ते ऐकून राणीला धक्काच बसतो तर रुक्मिणी राजश्रीला सांगते की तू उगाच काहीतरी बोलू नको आणि त्याच वेळी रत्न पार्किंगच्या घरी दोन लोक येतात राणी त्या दोघांना घरात घेऊन येते त्यातील एक विनूच्या आश्रमाचे मॅनेजर असतात आणि त्यांच्या सोबत एक बाई सुद्धा असते घरात आल्या आल्या ती पटकन जाऊन सोफ्यावर बसते त्यामुळे सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतात तर ती बाई राणीला पटकन तिच्यासाठी पाणी आणायला सांगते आणि तोपर्यंत ती इतरांना म्हणते की तुम्ही सुद्धा बसून घ्या तुमचंच घर समजा त्यामुळे सगळ्यांनाच तिच्याबद्दल आश्चर्य वाटते त्यानंतर राणी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते तर, तर रुक्मिणी त्यांना विचारते की तुम्हाला चहा कॉफी काही हवा आहे का त्यावर ती बाई सांगते की जर तुम्ही चहा बनवणार असाल तर त्यामध्ये आलं टाका आणि कॉफी बनवणार असाल तर वेलची आणि त्यावर राजश्री म्हणते ठीक आहे तर ती बाई सांगते आणि आम्हाला फराळसुद्धा चालेल आणि मग राजश्री लगेच किचनमध्ये जाते तर त्या आश्रमाचे मॅनेजर सगळ्यांना त्या बाईची ओळख करून देत म्हणतात की या सुलक्षणा सपकाळ आमच्या आश्रमामध्ये शिक्षक आहेत तर ती बाई पटकन म्हणते मला सुस असं म्हणतात आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं त्यानंतर रुक्मिणी त्यांना विचारते की तुमचं आमच्याकडे नक्की काय काम होतं आणि त्यावरती बाई सांगते की आमच्या आश्रमाने नाटक करण्याचा निर्णय घेतला आहे डोनेशनसाठी आणि आमची अशी इच्छा आहे की रत्नपारखी कुटुंबाने सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं आणि ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात तर मॅनेजर त्यांना सांगतात की आमची अशी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा त्या नाटकामध्ये काम करावं मात्र ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो रुक्मिणी म्हणते की नाटकात काम करणं आम्हाला नाही जमणार मात्र मॅनेजर साहेब आणि सुलक्षणाबाई त्यांना खूप विनंती करतात मात्र रुक्मिणी होकार देत नाही आणि त्यानंतर ऋतुजा त्यांना विचारते पण तुम्ही नक्की कोणतं नाटक करणार आहात त्यावर सुलक्षणाबाई सांगतात रामलीला पण उत्तरार्ध म्हणजे आम्हाला लवकुशची गोष्ट सादर करायची आहे आणि त्याच वेळी राघव सुद्धा त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या पाठोपाठ विनू आणि सावीसुद्धा ते दोघेजण लव आणि कुशचा संवाद म्हणत असतात आणि ते ऐकून सर्वजण कौतुक त्यांच्याकडे बघत असतात आणि त्यानंतर सुलक्षणाबाई त्या दोघांना जवळ बोलावतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही कधीपासून नाटक करताय त्यावर ते दोघे सांगतात की आत्ताच आईने आम्हाला गोष्ट सांगितली आम्ही त्यातीलच संवाद म्हणत होतो आणि ते ऐकून सुलक्षणाबाई म्हणतात की खरंच या मुलांच्या आईने त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत परते मॅनेजर साहेबही विनू आणि सावीकडे बघत म्हणतात की हे दोघेजण तर अगदी सक्की भावंडच दिसत आहेत सारखी आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि मग त्यानंतर सुलक्षणाबाई राघवला म्हणतात की राघव सर आम्हाला असं वाटत आहे की आमच्या या नाटकामध्ये तुम्ही प्रभू श्रीरामांची भूमिका निभवावी आणि ते ऐकून राघवला धक्काच बसतो तो, तो म्हणतो की मला हे शक्य नाही कारण मी एक पोलीस ऑफिसर आहे मात्र सुलक्षणाबाई त्याला खूप आग्रह करत असतात मात्र राघव काही तयार होत नाही आणि त्यानंतर सिंधू सुद्धा नकळतपणे राघवला समजवण्याचा प्रयत्न करते मात्र राघव तरीही तयार होत नाही आणि मग त्यानंतर सिंधू विनूला इशारा करते त्यामुळे विनू रुक्मिणीजवळ जातो आणि तिला लाडी गोडी लावत म्हणतो की आजी आज तुझं तर सगळंच ऐकतात ना ग मग तू बाबांना सुद्धा समजावू ना आणि मग त्यामुळे रुक्मिणी हसतच राघवला समजावते आणि रुक्मिणीसोबत सावीसुद्धा राघवकडे हट्ट करते आणि मग त्यामुळे राघव ती भूमिका करायला तयार होतो त्यामुळे सर्वजण खूपच खुश होतात विनू आणि सावीचा आनंद तर गगनात मावेन असा होतो मात्र त्यानंतर त्या सुलक्षणाबाई राघव आणि सिंधूजवळ जात म्हणतात की राघव सर तुम्ही तर प्रभू श्रीरामांची भूमिका करणार आहात तर मग तुमच्या बायकोने सीता मातेची भूमिका करावी अशी आमची इच्छा आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो रुक्मिणी तर मोठ्याने ओरडते त्यामुळे त्या सुलक्षणाबाई काय झालं ते विचारतात तर रुक्मिणी राणीचा हात पकडूनच तिला राघव जवळ आणून उभं करते आणि त्या सुलक्षणाबाईंना सांगते की राघवची बायको ही आहे चऊ मधुराणी राघव रत्न पारखी आणि त्यावर त्या सुलक्षणाबाई खालीमान घालून हो म्हणतात आणि माफी मागतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणारा आहोत पोलीस रत्नपारखीच्या घरी येतात आणि रुक्मिणीला सांगतात की तुमच्या विरोधात तक्रार आली आहे तुम्ही सुनांचा छळ करता म्हणून आणि त्यामुळे रुक्मिणी आणि इतर सर्वांचा असा गैरसमज होतो की ही तक्रार सिंधूनेच केली आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा